चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचा उद्घाटन कार्यक्रम नुकताच पार पडला. राज्याचे अर्थमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित केला गेला. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी शिक्षणातून नवनवीन समाज उपयोगी शोध पुढे आणण्याचं आवाहन विद्यार्थी आणि शिक्षकांना केलं. चंद्रपूरच्या बल्लारपूर शहरातील साईबाबा ज्ञानपीठ कॉन्व्हेंटमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं होतं. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या प्रदर्शनीचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, झेडपीचे अध्यक्ष देवराव भोंगळे, नगराध्यक्ष हरीश शर्मा, पंचायत समितीचे सभापती गोविंद पोडे, झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, मुख्याधिकारी विपिन मुग्धा, गटविकास अधिकारी श्वेता यादव यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि शहरातील गणमान्य नागरिक देखील यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं विधिवत उद्घाटन झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रदर्शनीला भेट देत विद्यार्थ्यांकडून त्यांनी प्रदर्शनीत उपलब्ध केलेल्या प्रयोगाची माहिती जाणून घेतली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांची प्रशंसा करत त्यांची पाठ थोपटली. तत्पूर्वी पोंभुर्णा तालुक्यातील नागरिकांनी पोंभुर्णा MIDC ला मंजुरी दिल्याबद्दल सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार केला. त्यानंतर त्यांनी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन केलं. त्यांनी जपानच्या शिक्षण पद्धतीचा दाखला देत अंतरात्मा विकसित करणं शिक्षणाचं प्रथम ध्येय असलं पाहिजे असं आवाहन केलं. शाळेत न्यूटन कसा तयार होईल, शाळेत विद्यार्थी कसा प्रयोग करायला शिकेल असं सांगत सुधीर मुनगंटीवारांनी याबाबतच्या उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं स्पष्ट केलं. एखाद्या प्रयोगा समाजाच्या सार्वजनिक उन्नतीला हातभार लागला पाहिजे, अशा विद्यार्थ्यांची अभिरुची वाढवा असं आवाहन देखील सुधीर मुनगंटीवारांनी यावेळी पुढे बोलताना केलं. शिक्षा किताबें पढ़ना नहीं होता. शिक्षा का अर्थ सिर्फ आंखों से कुछ पढ़कर ब्रेन में भेज देने की व्यवस्था यानी शिक्षा नहीं होती, या ऊपर से जबरदस्ती ठोसने का कार्यक्रम यानी शिक्षा नहीं होता. ऊपर से अगर ठोसने का कार्यक्रम हम करते हैं तो जैसे इंजेक्शन शरीर में जबरदस्ती ठोस दिया तो इन्फेक्शन का डर होता है, वैसे शिक्षा भी अगर जबरदस्ती से ठोसने का काम हमने किया तो समाज में इन्फेक्शन निर्माण होने की एक डर समाज में होता है. और इसलिए शिक्षा ही ऐसी चीज है जो अंतरात्मा के साथ में जुड़ी हुई है. और इसलिए शिक्षा देते समय वो चाहे विद्यार्थी हो, विद्यार्थिनी हो, मेरा भाई हो, बहन हो, ये शिक्षा इसका अर्थ ये समझे कि मुझे अपने अंतरात्मा को विकसित करना है.